मॅडम, सुगंध तर इतलो बरो येता जाणा. थँक्यू. टिफिना वांगडा त्यो न्युट्रिशनाच्यो गुळयो दिवपाक विसरू नका हा. आता तो न्युट्रिशनाच्यो गुळयो विसर. कित्याक? काया तांदळातूच सगळे न्युट्रिशन मेळटले. पंचामृता फोर्टिफाईड राईस, हातूत आयर्न, झिंक, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन ए, बी सारखेले 9 मिनरल्स असतात. तर हे झाले नाही निरोगी आणि सुवादिक. तर पुराय पौष्टिक आहारा खातीर पंचामृता फोर्टिफाईड राईस असल्या पुरो. पुराय पोषणा खातीर पंचामृता फोर्टिफाईड राईस. घराघरांनी पंचामृता. नमस्कार. प्रुडंट मिडियाच्या हॅलो दोतोर कारण तुमकां सगळ्यांक मनाक काळजासान येवकार. तुमकां येवकार दितना आज आमचे कडेन तज्ञ दोतोर आसात, डॉक्टर विनिशा नायक, सिनियर रेजिडेंट ऑप्थाल्मॉलॉजी, गोवा मॅडिकल कॉलेज. आनी हो म्हयनो नोव्हेंबर म्हयनो आमी मनयतात अवेरनेस म्हयनो डायबेटीक रेटिनोपथी ह्या एका विशया खातीर. आनी ह्या विशयाचें महत्व कितें, हे विशय आमी आज परत परत खूब फावटी उलयता, तरी सुद्दां ह्या विशयाची लोकांक चडांत चड जाणविका जावची, चडांत चड माहिती मेळची म्हणून आयचो आमचो सगळो खटाटोप अशें म्हणू येता. डॉक्टर विनिशा नमस्कार आनी येवकार. नमस्कार. तर जेन्ना आमी जशें हांवें सुरवातीकच म्हटलां की ह्या विशयाचे आमी खूब फावटी हे वटेन तेवटेन खंय तरी उलयल्याच, तरी पण हो जो नोव्हेंबर म्हयनो आसा तो तुमी एक अवेरनेस म्हयनो म्हणून मानयतात. तर हाचे फुडली भुमिका कितें आसता की वाय यू फील दॅट दीस रियल रिक्वायर्स अटेन्शन ऑफ द पीपल, की बाबा वॉट इज दॅट, वॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ दीस मंथ? सारके उलयले दोतोर. जसो नोव्हेंबर म्हयनो आयला, नोव्हेंबर मंथ इज कन्सिडर्ड एज इज टेकन एज अ डायबेटीक अवेरनेस मंथ, डायबेटीक जागृतायेचो म्हयनो. सो ह्या म्हयन्यान आमी डायबेटीक रेटिनोपथी हें कितें तें उलोवपाचें सामकें गरजेचें. डायबेटीक रेटिनोपथी म्हळ्यार कितें, सोंप्या उतरांनी सांगता म्हळ्यार डायबिटीज म्हळ्यार साखर वाडटा पेशंटाच्या रगतान. ओके. आनी रेटिनोपथी म्हळ्यार दोळ्याचो जो पड्डो आसता ताका आमी रेटिना म्हणटा. ओके. सो दोळ्याच्या पड्ड्यान जो रोग जाता साखर वाडल्या कारणाक ताका आमी डायबिटीक रेटिनोपथी म्हणटा. ओके. सो दॅट इज एज सिंपल दॅट आय कॅन पुट इट अप. ओके. वाय इज इट इम्पॉर्टंट, आतां कित्याक गरजेची आमी डायबिटीक रेटिनोपथी उलोवपाची? इंडिया भारत देश डायबिटीक कॅपिटल वर्ल्डाचो जावन येता. ओके. सिन्स इट इज बिकम द डायबिटीक कॅपिटल, जितले डायबिटीजाचे केसीस आमकां इंडियेन गावता तितले तो प्रमाण खुबूच वाडला. खुबूच वाडला कारणाक डायबिटीक रेटिनोपथीचे केसीस खुबूच वाडला. ओके. सो हाच्या कारणाक जे डायबिटीज रिलेटेड ब्लायंडनस आसा तेय पण वाडून गेला. ओके. सो डायबिटीजान दोनी दोळ्यांनी कुड्डेपण येता. ओके. सो ताच्या खातीर आमकां डायबिटीज डायबिटीक रेटिनोपथीच्या बद्दल उलोवपाचें सामकें गरजेचें. करेक्ट. आनी दुसरें डॉक्टर, आनी एक म्हत्वाची गजाल अशी आसा, मातशें कर्मधर्म संयोगान किंवां दुर्दैवान अशेंच म्हणचें पडटलें, जशें तुमी सांगलें की भारत देश हो जगाचो कॅपिटल आसा, तशें भारताचें कॅपिटल गोंय आसा. वी हॅव गॉट 25%. सो इट इज 1 in 4, म्हणजे जर चवथो मनीस आमचे कडेन येता तो आयदर प्री डायबेटीक ओर हीज ऑलरेडी डायबेटीक. इज द लेटेस्ट ICMR स्टडी. सो इट इज व्हेरी अलार्मिंग फॉर ऑल ऑफ अस. म्हणजे म्हाका दिसता हाचे विशीं आमी जितके उलयतात तितके कमीच अशें म्हणपाचें तो परिस्थिती आयल्या, आनी ही परिस्थिती आमचेर आयल्या, पण ताका आनी पर्याय ना. सो द ओन्ली वे इज दॅट वी हॅव टू क्रिएट अवेरनेस, बाबा लोकांक चडांत चड माहिती दिवची, चडांत चड माहिती लोकांनी मेळची, आनी दीस इज प्रिव्हेंटेबल. करेक्ट. हो सगळो जो खटाटूप आसा हो प्रिव्हेंटेबल आसा म्हणून. आता फाल्यां कॅटरॅक्टर आमी कितें आसा की कॅटरॅक्ट प्रिव्हेंटेबल असो न्हय जाता एका पर्टिक्युलर एजार. सो बाबा उक तर काडू हे थंय सोंपता, पण हातून ते सोपना. एकदा तो डायबिटीक रेटिनोपथी जाली की ताचे मागीर सगळे ते मागीर अंधकाराचो जे जीवन ताचे जीवन जगू शकतलो. अशा वेळार आमचो जो रोल आसा म्हणजे सगळ्यांचोच, जशें तुमी आसा, डॉक्टर्स आसा, तशें बाकीचे सगळ्यांचे, हांव म्हणटा की दीस इज अ टीम वर्क. इट इज नॉट ओन्ली ऑफ द मॅडिकल प्रोफेशन, इट इज ऑफ एवरीबडी. टिचर्स आयले तातूंत, फार्मर्स आयले, फार्मसिस्ट आयले, सगळ्यांचे जेन्ना आमी कंबायन एफर्ट्स आसतले तेन्नाच आमी हाचेर जैत जोडू शकतले. एब्सोल्युटली. डॉक्टर, जेन्ना आतां आमी डायबिटीक रेटिनोपथीचेर उलयतना आतां हाचे तुम्ही आमकां कितें जाता हें सांगलें, आतां पण एक्झॅक्टली हाव इट हॅपन्स एन्ड वॉट एक्झॅक्टली हॅपन्स इन डायबिटीक रेटिनोपथी, म्हणजे डायबिटीस जाल्ल्या कारणान ताचे रेटिना, म्हणजे तो तर आमकां एक समज केलो आसता डायबिटीक खावपाचें, गोड खालें जाल्यार साखर वाडटा किंवां
वॉट एव्हर इट इज पँक्रियास आयले तर डायबिटीज म्हणजे पँक्रियास एके कडेन उरले आनी दोळे एके कडेन उरले तर हांचो संबंध कसो कितें येता आनी तातूंत नक्की जाता कितें हें आमकां मातशें विस्कटोवन एक्झॅक्टली एक्झॅक्टली सो कितें जाता जेन्ना रक्तान साखर वाडटा मनशाच्या रक्तान जेन्ना साखर वाडटा दोळ्याची जी बारीक बारीक शिरो आसता तातूंत ब्लॉकेज जाता ब्लॉकेज जाता म्हळ्यार कितें सो ती रगत जें व्हांवता पळय तें साठोवन उरता एकीकडेच रगत साठोवन उरता जंय खंय रगत साठोवन उरता थंयसर ब्लिडींग स्टार्ट जाता थंयसर सूज येवपाक स्टार्ट जाता आनी ऑक्सिजन सप्लाय जो आसता रेटिनाक दोळ्याच्या पड्ड्याक तो कमी जावन वता सो जशें जशें कमी जावन वता तशेंच ब्लिडींग चड जाता सूज चड येवप अशें हे सगळे सायन्स ऑफ डायबिटीक रेटिनोपथी सो हातूंत कितें जाता स्टार्ट जाता पेशंटाक दिसपाक कमी सो पेशंटाची दृश्टी कमी कमी जायत वतली सो दीस इज द इनिशियल पार्ट स्टार्टींग पार्ट हातूंतल्यान तुजी डायबिटीक रेटिनोपथी सुरू जातली मागीर बॉडी हॅज इट्स ओन कॉम्पेन्सेटरी मॅकॅनिजम ताका आमी ओन कॉम्पेन्सेटरी रिस्पॉन्स म्हणटा तातूंत कितें जाता सो नाव द बॉडी रियलायजीस की ऑक्सिजन सप्लाय टू रेटिना हॅज ड्रॉप्ड ऑक्सिजन सप्लाय जशें कमी जाता तशें बॉडी रियलायज जाता नवीन शिरो तयार करूंक जाय न्यू वेसल्स आर फॉर्म जशें न्यू वेसल्स फॉर्म जावपाक स्टार्ट जाता ही न्यू वेसल्स कंप्लिटली वेगळे आसता वेगळे आसता फ्रॉम युअर ओरिजिनल वेसल्स तुमची न्यू वेसल्स आसता पळय दे आर कंप्लिटली डिफरंट सो हे डिफरंट तरेन वागता दे आर वीक वेसल्स दे आर नॉट स्ट्रॉंग वेसल्स सो जशे जशे न्यू वेसल्स फॉर्म जातले दे वील स्टार्ट ब्लिडींग अँड वन्स दे स्टार्ट ब्लिडींग दे इट वील बिकम इट वील गीव रायज टू एक्सटेन्सीव ब्लिडींग खूपच प्रमाणान ब्लिडींग जाता जशे जशे ब्लिडींग वाडत रावता तशे तशे पेशंटाची दृश्टी देवत रावता सो इन शॉर्ट म्हणजे जशी तुझ्या एक म्हणजे एक टीम असता किंवा एक डिफेन्स टीम म्हणून येतात की जी डिफेन्स टीम तुका दिसता की बाबा ही डिफेन्स टीम सारखी काम करना किंवा मातशी आता वीक जावपाक लागली म्हणून तुम्ही नवी टीम तयार करता पण ती सडनली ऑल ऑफ सडन जी तू एक टीम करता तितकी एक्सपिरियन्स आसना दे हॅव नॉट हँडल सो मेनी वॉर्स सो दे आर व्हेरी वीक आणि ते तुम्ही सांगला ते प्रमाणे जसे तेच इतके वीक असता की तेच फ्रजायल असले कारण ते ब्लिडींग जावपाक सुरू जाता आणि ताका लागून ह्या दृष्टीचो दोष जो निर्माण जाता तो थंयच्यान सुरू जाता डॉक्टर म्हाका एक सांगता की हातून हांवें जितके उलयता की हे तुम्ही सांगले की ह्याच्या टेक्निकली हे असे असे जाता पण आता रिस्क फॅक्टर किती म्हणजे बाबा हे फक्त डायबिटीस प्रत्येक डायबिटीस मनशा असता काय डायबिटीक रेटिनोपथी जातली काय बाबा एका पर्टिक्युलर स्टेजीर जातली किंवा एका पर्टिक्युलर एजार जातली काय खंयच्या एका म्हणजे ताचे कशें कोरिलेशन कशें आसता एक्झॅक्टली सारखे सारखे दोतोर सो सगळ्यांक डायबिटीज आसा तांकां सगळ्यांकूच डायबिटीक रेटिनोपथी जातले अशें न्हय ओके सो जिंका फॉर एग्जाम्पल आय विल जस्ट टेल यू द रिझन्स जेन्ना रिस्क फॅक्टर्स जातून इनक्रीज जाता ऑफ यू डॅव्हलपींग डायबिटीक रेटिनोपथी इज आतां तुमची वय कितले आसलेले जेन्ना तुमकां डायबिटीज मेळ्ळे आतां तुमकां डायबिटीज मेळिल्ले एट द एज ऑफ 35-40 इयर्स सो हाय चान्सीस दॅट यू वील डॅव्हलप डायबिटीक रेटिनोपथी एट अ अर्ली एज मिन्स सुनर ओके सो डायबिटीक रेटिनोपथी एज ऑफ द पेशंट सेकंड इज कितली वर्सां जाली पेशंटाक डायबिटीज आसा 5 वर्सां जाली 10 वर्सां जाली 15 वर्सां जाली 20 वर्सां जाली सो जितली वर्सां वाडत आसता वीथ यू हॅव्हिंग डायबिटीज तितले तितले रिस्क इनक्रिजीस तितली ती चड क्षमता आसता की तुका डायबिटीक रेटिनोपथी जातली देन युअर मेटाबॉलीक कंट्रोल कितले तू शुगर तुझी कंट्रोलान दवरता तुजी फास्टींग कशी आसता पोस्ट प्रँडियल जेवण तुजी कितली शुगर आसता एच बी A1C कितली आसता सो शुगर कंट्रोल तुजो डायबिटीक कंट्रोल कितलो आसा ताचेर डिपेंड आसतले की तुजो तुका कितले पर्संटेजान डायबिटीक रेटिनोपथी रिस्क वील बी रिलेटेड टू यू मागीर दुसरें म्हळ्यार तुमकां इन एडिशन टू हॅव्हिंग डायबिटीज तुमकां दुसरेय कसले रोग आसा फॉर एग्जाम्पल प्रेशराचे आसा तुमकां मागीर किडनीचे त्रास आसा मागीर समज ओबेसिटी इज वेट चड आसता पेशंटाचो मागीर अनादर इम्पॉर्टंट वन इज हायपर कोलेस्ट्रॉलिमिया आतां सगळ्यांकूच कोलेस्ट्रॉल वाडिल्ले मेळटा मागीर अनादर इम्पॉर्टंट वन इज दॅट नॉट अ लॉट ऑफ पीपल नो इज दॅट प्रेग्नन्सी कॅन ऑल्सो गीव रायज टू अ डायबिटीक रेटिनोपथी दीस हॅपन्स इफ आतां समज पेशंट एक फिमेल पेशंट ऑलरेडी हॅज बीन हॅव्हिंग डायबिटीज अँड हॅज नाव बिकम प्रेग्नंट कन्सिव्ड सो प्रेग्नन्सी इट सेल्फ इज अ डायबिटीक स्टेट तातून शुगर ऑलरेडी वाडिल्ले आसता सो वेन पेशंट इज प्री डायबिटीक ऑलरेडी अ डायबिटीक अँड हॅज नाव कन्सिव्ड तांकां हाय चान्सीस ऑफ डेव्हलपींग डायबिटीक रेटिनोपथी सो दीस आर द सेट ऑफ पेशंट्स हू वील डेव्हलप डायबिटीक रेटिनोपथी एट अ हायर रिस्क देन युअर
युज्युअल अदर डायबिटीज पेशंट्स. सो ह्या सगळ्यांनी म्हणजे त्याचं सध्या कंट्रोल किती असा हो इम्पॉर्टंट घटक आयलो. करेक्ट. त्याचे एज फॅक्टर आहे, त्याची इंटेन्सिटी, ग्रॅव्हिटी ऑफ दॅट हाचे डायबिटीज त्याचे राहिले. सो दिस मल्टी फॅक्टर, इट इज नॉट ओनली वन की हे असा म्हणून किंवा इतकी वर्षा झाली म्हणून तुका डायबिटीक रेटिनोपॅथी असले असे जाऊचे ना ते. इफ यू आर अंडर गुड कंट्रोल, इफ एव्हरीथिंग इज गोईंग ऑन फाईन, you may perhaps not develop it at all. Correct. For example, if the patient has diabetes for some 10 to 15 years and is controlling well, sugars bare asta 100 cha sakal asta sada and HbA1c is also maintained, very less chances that this particular patient will develop diabetic retinopathy. Acha. So finally it comes down to having a good sugar control. Good sugar control. Me ho sagad jar mon jar sagad thrust jar asa tala to hacher ki tujo diabetic control bare aspa jao. If you are already control is good, then perhaps this will not develop, or if at all it develops, and it will be very mild. डॉक्टर मला सांगा, आता आम्ही हे सगळं करताना एक आमची म्हणजे जसं आम्ही अवेअरनेस मंथ म्हटला किंवा बाकी सुद्धा एक स्क्रीनिंग आम्ही एक तात्पुरते करता, युवर सुद्धा किंवा तुमच्याकडे तुम्ही म्हणता की ज्यांना पेशंट येतात त्याचे ते म्हणजे फुल त्याचे डायलेट करून वेसल डायरेक्ट करून सगळे सारखे पळोवपाचे असतं, तर हे स्क्रीनिंगचे महत्व किती असतं की व्हॉट इज द रोल ऑफ इन स्पेशली वाय स्क्रीनिंग इज इम्पॉर्टंट डायबिटिक इन डायबिटिक रेटिनोपॅथी स्पेसिफिकली इन डायबिटीज पर से स्क्रीनिंग इज इम्पॉर्टंट बिकॉज डायबिटीज इज अ सायलंट किलर. ओके. सो आयज तुका डायबिटीज झाला जाल्यार आयजूच इट वोंट शो अप सिमटम्स. इट वील टेक इयर्स एंड इयर्स फॉर सिमटम्स टू शो अप. लाईक फॉर एक्झाम्पल आता माझी शुगर स्टार्ट जातली टू रायज इनक्रीज वाढपाक लागतली. इट वील बी 100, 200, 300 ओनली वेन इट वील बी सारखेच वाढ इल्ली उरतली तेन्नाच आय वील शो अप सिमटम्स. एक खंयसर तरी घावो जातलो, मोतीबिंदू जातलो, कितें तरी जातलें, दॅट टायम हाय शुगर्स वील गेट डिटेक्टेड, नाल्यार इट वील गो अनडिटेक्टेड. सो बाय द टायम यू हॅव एक्च्युली डिटेक्टेड विथ सिमटम्स, इट हॅज ऑलरेडी कॉज एंड ऑर्गन damage. Correct. And organ damage in the sense tuji retina will get affected, that is your eye will get affected, nala kidneys affect jatli, heart affect jatlo. So by that time it is already late. So before it is already late, we have to get to that point and detect it earlier and screen it earlier. Okay, so as you say, like catch them young. Exactly. Is the one of the most important remedial measure in management of this. बरं, डॉक्टर मला सांगा, आता आम्ही हे तुम्ही सांगले नाही की आम्ही स्क्रीनिंगच्या विषयाविषयी बोललेले किंवा बाबतचे किती जातात ते बोलले, पण व्हॉट आर द इन्व्हेस्टिगेशन जनरली तुमच्या हातून, तुम्ही ज्यांना एखादा पेशंट तुमच्याकडे येतात तुम्ही म्हटलं की बाबा तुम्ही त्या डोळ्याचे एक्झामिनेशन करून बघता, तरी सुद्धा हाचे तुमच्या पॅरामीटर आणि इन्व्हेस्टिगेशन असतात की बाबा हातून तुम्ही एक कन्फर्म करता अँड देन यू गो अहेड, हाचे तुम्ही इन्व्हेस्टिगेशन किती करतात? पहिली आम्ही स्क्रीनिंग किती ते उलूया दोतर. व्हॉट इज स्क्रीनिंग? स्क्रीनिंगान इन्वॉल्व किती जातं? सो स्क्रीनिंग म्हळ्यार आम्ही डोळ्याचो पड्डो चेक करतात. डोळ्याचो पड्डो चेक करप म्हळ्यार फंडोस्कोपी. फंडोस्कोपी सो आमी करता कशी, आमी दोळ्यान थेमे घालता, दोनी दोळ्यान थेमे घालता, वी गेट द प्युपील डायलेटेड. ओके, प्युपील डायलेट जातकूच वी चेक द रेटिना, पेशंट पड्डो चेक करता. आम्ही किती चेक करता? व्हॉट डू वी चेक फॉर एज अन ऑफ्थाल्मोलॉजिस्ट? वी चेक फॉर ब्लिडिंग रेटिनान, किती ब्लिडिंग असा जाल्यार वी चेक फॉर इडिमा, सूज असा का दोळ्यान, अँड वी चेक फॉर दीस न्यू वेसल विच आय हॅव मेन्शन प्रिवियसली. दीस न्यू वेसल जी न्यू शिरो तयार जाता आणि ब्लिडिंग किती असा, दॅट वी चेक. सो वन्स वी हॅव सीन दॅट, वी कॅटेगराईज द पेशंट वेदर असा डायबिटीक रेटिनोपॅथी काय किंवा ना डायबिटीक रेटिनोपॅथी. असा डायबिटीक रेटिनोपॅथी देन वी ग्रेड अकॉर्डिंग टू व्हॉट द पेशंट हॅज. ओके, सो वन्स दिस इज डन, वी वील मूव ऑन टू आर इन्व्हेस्टिगेशन्स, लाईक किरे करपाची गरज असा. सो दिस इज द बेसिक टेस्ट दॅट वील डू अँड दॅट एव्हरीबडी शूड अंडरगो इफ यू हॅव डायबिटीज. ओके, सो द इन्व्हेस्टिगेशन्स वील डिपेंड ऑन, ऑफकोर्स आमकां नाव द पेशंट हॅज कम फ्रेश टू अस, वी डोंट नो वेदर द पेशंट हॅज हाय शुगर्स ऑर नॉट, वी वॉन्ट टू सी द शुगर कंट्रोल, सो वील चेक द शुगर प्रोफाईल. सो आम्ही फास्टिंग ब्लड शुगर लेवल करतली, पोस्ट प्रँडियल. पोस्ट प्रँडियल म्हणजे 2 वरां जेवण खाल्या उपरांत, आणि HbA1c. HbA1c तुझा 3 महिन्याचा शुगर कंट्रोल कसं असलो तो दाखवून देता. सो दीस 3 इम्पॉर्टंट टेस्ट वील डू ब्लड टेस्ट. आफ्टर दॅट देर इज अनादर स्कॅन टू ॲक्च्युली चेक, आता दोळ्याच्या पड्ड्यान सूज असा ती सूज कितली असा ती पळोवपा खातीर वी डू अ स्कॅन कॉल्ड एज OCT. ओके, दॅट स्कॅन वी डू अँड वी मेजर कितली दोळ्याच्या पड्ड्यान सूज असा, अँड दॅट सूज वी त्या सुजीक आमी म्हणटा सिस्टॉइड मॅक्युलर इडिमा ऑर डायबिटीक मॅक्युलर इडिमा. मॅक्युला म्हळ्यार दोळ्याचो जो सेंटर भाग असता, पड्ड्याचो जो सेंटर भाग असता ताका आमी मॅक्युला अशें म्हणटा. ओके, सो एनी कसली सूज त्या भागाक समज अफेक्ट जाता, इट वील अफेक्ट द विजन व्हेरी ड्रास्टिकली. सो तुमचे नजर असा पळय ती सामकीच उणी जातली. ओके, सो ताच्या खातीर वी डू दी स्कॅन टू चेक कितली सूज. And this will determine also the treatment further on.
सो हाचे वरसून तुमकां एक अंदाज जाता की बाबा तुमी इन्वेस्टिगेशन करताना तुमकां फुडल्या चित्राचो म्हणजे फुडें जे सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्साचो एक अंदाज बांदूं येता तुमचो. बरं, म्हाका सांगा एक डॉक्टर, आतां तुमी आतां ऑलरेडी तुमी स्क्रिनिंगा विशीं जालें, इन्वेस्टिगेशन जालें, आनी जेन्ना आतां तुमकां म्हणटा तशें की ओके बाबा ह्या मनशाक डायबिटीक रेटिनोपॅथी आसा अशें तुमी डिटेक्ट केलें किंवा डायग्नोज केलें, जाल्यार हाव यू गो अहेड, म्हणजे तुमची मॅनेजमेंट लायन जी आसता ती कशी आसा, म्हणजे मे बी स्टेप वायज आमकां विस्कटावन सांगात. ओके ओके, फर्स्ट ऑफ ऑल जेन्ना आमी स्क्रिनींग करता, हाव ऑफन आमी स्क्रिनींग करूंक जाय, कितल्या फाटी स्क्रिनींग करूंक जाय? फॉर एग्जाम्पल, आतां एका पेशंटाक डायबिटीज गावला आयज. ओके, सो द फर्स्ट टायम दॅट यू गेट द डायबिटीज डिटेक्टर, शुगर हाय गावला, तेन्ना यू आर सपोज टू गेट अ रेटिना चॅक, अ फंडोस्कोपी, बिकॉज वी डोंट नो सिन्स हाव लाँग केन्नाच्यान तुजी शुगर हाय उरिल्ली आशिल्ली. ओके, सो वी वील गेट अ बेजीक रेटिना चेकअप एंड इवेल्युएट एंड सी वेदर द पेशंटाक खूब वर्सां जाली हाय आसा, हांव कितें, वॉट इज द रेटिना स्टेटस. सो द रेटिना वील स्पीक फॉर युअर शुगर ऑल्सो. ओके, तुजी रक्तान कितली शुगर आसा, रेटिना वील डू द टॉकिंग. ओके, सो ते एक जाले. अनादर थींग, इफ नाव यू आर ऑलरेडी डायबिटीक, यू नो युअर डायबिटीज, यू आर देअर डायबिटीक सिन्स मेनी इयर्स, हाव ऑफन डू यू गेट युअर फंडस चेक्ड? सो every year, minimum every year, annually, once a year, you get your retina checked, so that you know for sure that you are not progressing towards diabetic retinopathy. Okay, now if you have been detected with diabetic retinopathy, ata tumka asa diabetic retinopathy, bleeding asa, soos asa, kire asa, okay, now the ophthalmologist will grade you, will grade you whether it's mild, moderate, severe or advanced. Okay, advanced diabetic eye disease, and will accordingly call you for follow up to see the retina, and accordingly will decide the treatment as well. So now we so magak sanga ki ata tumhi sangle ki baba he diabetic retinopathy tumcha ata already tumhi grading kele, tar ata hu tumcha mhanje sadha jo question mhanje it is like a layman's question ki ata ek early stage tumka diabetic retinopathy disun aile, mhanje sugar ata I am not saying very much control asa borderline kana mhanje asa mhanje cheki cheki asa monun tar ti jala barobar, mhanje basically tase full control mhanje parab javchit nashile. Correct. So now how as a ophthalmologist how you go ahead with that? Correct. So first of all, treatment would be, I always tell my patients, you have a proper diabetic diet. Everything rolls down to a good diet. ओके, सो डायट वूड बी तुमकां खबरूच आसतले, पाले भाजीचे प्रमाण वाडोवप, शीत कमी करप, सो ऑल दीस वरायटी ऑफ डायबिटीक डायट्स वीच आर अवेलेबल, तातूंतलो एक कितें फॉलो करीत जाल्यार इज गूड एनफ. सो आय ऑलवेज मेक अ पॉयंट टू एक्सप्लेन अ डायबिटीक डायट टू द पेशंट. ओके, मागीर डायबिटीक जावन डायट जावन वतकूच देन वी डिस्कस अबावट दी एक्चुअल शुगर कंट्रोल, शुगर कशी देवप ती. सो दॅट ऑफकोर्स द फिजिशियन वील डू द जॉब, बट मेनली वी नीड टू नो इज दॅट गुळयो आसता आनी इन्सुलीन आसता, दीज आर द टू ट्रिटमेंट्स अवेलेबल. समज चडूच वाडिल्ली आसा जाल्यार वी हॅव टू पूट द पेशंट ऑन बोथ. ओके, देन वी एक्च्युली कम टू वॉट हॅपन्स टू द डायबिटीक रेटिनोपथी. ओके, डायबिटीक रेटिनोपथीन एज अन ऑफ्थाल्मोलॉजिस्ट वॉट डू वी डू? ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आमी वन्स वी हॅव ग्रेडेड कसली कितली डायबिटीक रेटिनोपथी आसा, वन्स दॅट इज डन, द ट्रिटमेंट ऑप्शन दॅट इज अवेलेबल इज लेजर्स. ओके, आमी पावर दिता दोळ्याक. ओके, युजली 2 to 3 सिटींग्स ऑफ पावर इज निडेड, लेजर्स आर निडेड, बट समज एक्सटेन्सीव आसा जाल्यार मे बी एडिशनल 1 or 2 सिटींग्स. सो डिपेंडींग अपॉन द ग्रेडींग ऑफ द डायबिटीक रेटिनोपथी. देन दी अदर ऑप्शन दॅट इज अवेलेबल इज एन टी व्ही जी एफ इंट्राविट्रियल इंजेक्शन्स. ओके, सो दीज आर इंजेक्शन्स, हे इंजेक्शन आमी दोळ्यान दिता. ओके, दोळ्यान दिता, दोळ्याच्या भितर एक जेलीशी सबस्टन्स आसता, ताका आमी विट्रियस म्हणटा. ओके, सो वी गीव दीस इंजेक्शन इन द विट्रियस कॅविटी, सो इट्स इंट्राविट्रियल एन टी व्ही जी एफ इंजेक्शन. सो हे इंजेक्शन दिता आमी वेन द पेशंट has cystoid macular edema or diabetic macular edema, jenna doryacha paddak soos asta, that is the time we advise the patient these injections. Okay, ata samaj samkets advanced zalle asa, none of these previous treatments are working and the grading has become advanced diabetic eye disease, poddo sutillo asa and all that, then you have to go to a retina specialist and get a retina surgery done. So that is the last resort. Acha. सो यू म्हणटा सो रेटिना सर्जरी इज अ एंड पॉईंट असं म्हणता, पण ते रिवर्स म्हणजे ताका मागीर ते त्याची दृष्टी दिसू शकता ताका परत काय, वॉट इज अ युअर म्हणजे परत काय हांगा तुमच्या परत वॉट इज अ ग्रेव्हिटी हाचेर येता. सो अ आय विच हॅज ऑलरेडी हॅड एडवान्स डायबिटीक आय डिझीज अँड अनादर पेशंट हू हॅज नो प्रॉब्लम्स ॲट ऑल, वॉट एवर सर्जरी यू डू, यू वोंट गेट अ विजन बॅक टू 6-6 इज वॉट वी कन्सिडर अ टार्गेट. सो आमचो द विजन वोंट कम एक्झॅक्टली लाईक द नॉर्मल आय. Okay, so it will have a residual loss of vision. So but that is last stage.
सो वी डोंट वॉन्ट टू पुश टू लास्ट स्टेज वेर इन द पेशंट इज पुश टू ब्लाइंडनेस सो कुड्या पण येवपाक जायना दॅट्स वाय वी हॅव टू गीव दीज ट्रिटमेंट्स लाईक लेझर इंट्राविट्रियल सो ऑल दीज आर ट्रिटमेंट्स टू प्रिव्हेंट फर्दर ब्लाइंडनेस बट वेन यू हॅव ऑलरेडी रीच टू दॅट ॲडव्हान्स स्टेज यू हॅव नो अदर ऑप्शन दॅन गोईंग फॉर अ रेटिनल सर्जरी ओके सर डॉक्टर म्हाका सर जस्ट आउट ऑफ क्युरियोसिटी किंवा अकॅडमिक ट्विस्ट म्हणतात तुमच्यानी म्हाका लेझरान एक्झॅक्टली तुम्ही किती करतात कारण नाव ऑलरेडी इज दीस कमिंग इन टू पिक्चर वेन द न्यू वेसल्स आर ऑलरेडी फॉर्म ऑर दे आर ऑन द वर्ज ऑफ फॉर्मिंग ऑर दे हॅव ऑलरेडी स्टार्टेड ब्लीडिंग म्हणजे तुमचे हे रोल येता केन्ना आणि वॉट एक्झॅक्टली इज डन म्हणजे वॉट इज द बेनिफिट ऑफ लेझर ओके ओके लेझर म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल आय डीड नॉट टेल अ लॉट अबाउट द स्टेजिंग बट आय जस्ट टेल यू देर समथिंग नोन एज नॉन प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी अँड प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी यू कॅन से फॉल्स इन अ ॲडव्हान्स डायबेटिक आय डिझीज सो ओनली जेव्हा प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी सेटिंग जाता लाईक द न्यू वेसल स्टार्टिन एक्सटेन्सिव्ह हेमरेज दॅट इज द टायम यू विल लेझर द पेशंट ओके सो सामकेच ॲडव्हान्स झाले असा इन इन द प्रॉलिफरेटिव्ह स्टेज ओके न्यू वेसल सो तुम्ही ते लेझर दितली आणि त्या वेसल्सांक ब्लॉक करतली ओके सो दॅट न्यू वेसल्स आर नॉट फॉर्म्ड नवी शिरो तयार जायना आणि ब्लिडिंग चढ वाढना सो वन्स दॅट लेझर इज डन ते सगळं दॅट डोज एरियाज ऑफ द रेटिना विल गेट क्वेसंट विल not produce new vessels acha so okay. is it something I'm just asking out of agar curiosity kit mhanje ye to barik new vessel je asa to rupture jatat so are they correcting the to bleeding point correct karta ka the new vessel formation is correct karta no, it stops the new vessel formation सामकेच न्यू शिरो असता पण ते आणि तयार जाऊक दिना सो लेझर ॲक्ट्स इन सच अ वे की तो न्यू वेसल्स येऊपचे स्टॉप जाता सो इन दॅट वे म्हणजे वन वे इज ऑफ कंट्रोलिंग द डायबेटिक म्हणजे त्याचे जे पुढे ब्लाइंडनेस येऊपचे असते ते कंट्रोल जाता असं म्हणतात सो लेझर हॅज अ बिग रोल टू लेझर हॅज अ व्हेरी बिग रोल इन इन अ केस ऑफ डायबेटिक रेटिनोपॅथी सो आता डॉक्टर जेव्हा आमच्याकडे आता एक अनेक चार मिनटं असतात तर मला दिसतं एक चार पाच मिनटं त्यांना बाबा हाऊ ॲज अ जनरल पर्सन एक म्हणजे जनरल पर्सन किंवा ज्या मनशाक डायबेटीस असा कारण की असं खुबशे पुढे डायबिटीस हे आपल्याला खबरच असना फॉर्च्युनेटली ऑर अनफॉर्च्युनेटली तो जेव्हा हॉस्पिटलात पावता किंवा कित्याक ते लागून ते ऑपरेटिव्ह किती तरी असतं त्यांना कोणते तरी सगळे करता आणि त्यांना त्या दिसतं आपलं अरे डायबिटीस असा म्हणून सो ऑल टेकिंग इन टू कन्सिडरेशन ऑल दीस इन टू पिक्चर आणि माझा अनेक प्रश्न असतात तुमका तो मागे विचारता तर हाचेर तुम्ही किती भाष्य करू शकता व्हॉट इज युअर कमेंट ऑन दिस व्हॉट इज युअर टेक ऑन दिस ॲक्च्युली इट इज अ व्हेरी गुड थिंग दॅट वी डू रुटीन स्क्रीनिंग सगळ्या पेशंट्सांचं आम्ही एक आर बी एस एल व्हॅल्यू करून पळयताच फॉर वॉट एव्हर रिझन दे हॅव कम टू द हॉस्पिटल वी डू अ मिनिमम आर बी एस एल रँडम ब्लड शुगर लेवल वी गेट इट चेक सो दॅट विल टेल अस एनिथिंग मोर दॅन 180-200 यू नो दॅट दिस पेशंट इज इदर अ प्री डायबेटिक ऑर अ डायबेटिक सो दॅट विल जस्ट शिफ्ट आर लाईन ऑफ मॅनेजमेंट आणि डायबिटीज म्हणजे खबरूच असं घावे घावे म्हणतात ते पेकनट मोतीबिंदू जातं सगळे स्टार्ट जातं इट इज कॉजेस एंड ऑर्गन डॅमेज ओके सो वी हॅव टू डिटेक्ट डायबिटीज ॲट द अर्लिएस्ट ओके अँड ऑल दीज रुटीन स्क्रीनिंग प्रोसेसेस ॲक्सेलरेट्स द डिटेक्शन ऑफ डायबिटीज प्लस वन्स वी हॅव डिटेक्टेड आता आमकां खबर असा नाव दीस पेशंट शुगर्स आर स्लायटली ऑन अ हायर साईड वी गो अँड गेट द अदर इन्व्हेस्टिगेशन्स डन वील गेट द डायलेटेड फंडस ऑल फिजिशियन्स डू रेकमेंड टू गेट अ डायलेटेड फंडस एक्झामिनेशन फॉर ऑल द पेशंट्स हू आर डायबेटिक सो दीस कॅन फिजिशियनाकूय आयडिया गावता वॉट इज अ कंट्रोल ऑफ शुगर्स लाईक फॉर एक्झाम्पल आयच्या एक दिसा द पेशंट मे हॅव अ नॉर्मल शुगर लेवल बट वेन यू सी द रेटिना आणि एच बी ए वन सी यू रिअलाइज दॅट अरे पेशंटाक इतले इतले फायंडिंग्स असा प्रॉबेबली द शुगर हॅज नॉट बीन कंट्रोल सिन्स क्वाईट सम टाईम आणि दिस इज जस्ट वन व्हॅल्यू तातून शुगर कमी गाविल्ली असा सो डायबिटीक रेटिनोपॅथी ॲक्च्युली कॅन ॲव्हरेज आउट ऑन कितली शुगर आशिल्ली तुझी पहिली सो इट इज अ गुड इंडिकेटर असे म्हणतात कारण खूप फाटी डॉक्टर किती असा आय विल जस्ट टेल व्हॉट पेशंट्स डू फाल्यां डॉक्टराकडे वतलो म्हणजे त्यांना खबर असा व्हॉट इज देअर नॉर्मल डायट तो किती करता आज रातचे कमी खाता आणि फाल्यां सकाळी तो ऑलमोस्ट तो मागीर खा म्हणतात आणि इल्लेशें खाता आणि त्याचे व्हॅल्यूज कमी मेळटा म्हणजे ताका दिसता की आपण डॉक्टराक ब्लफ केलो म्हणजे डॉक्टराक फटयलो पण बेसिकली अशो जे आमचे टेस्ट आसा लायक एच बी वन सी किंवा रेटिनाचे एक्झामिनेशन तातून कळटा की ह्याचे किती गणित असा आणि हाव फार ही इज वेल कंट्रोल ऑर ही इज नॉट कंट्रोल सो बेसिकली असे प्रयोग करू नकात आणि मला तरी नाही दे फील केला खूपशे अशा किती येतात लोक मॉर्निंग वॉकाक म्हणून वतात आणि मागीर ते वाटेक लावले का बरी भजी खाता मिरची खाता आणि मागीर खबर खबर मारत होता सो हाचे म्हणजे परत म्हणजे बेसिकली पर्पज किती असता यू टू टू लूज द कॅलरीज तू परत मिरची खावपाक लागलो भजी खावपाक लागलो बटाटो खावपाक लागलो जाल्यार वॉट इज अ पर्पज जंक फूड करेक्ट करेक्ट सो हे सगळे म्हाका दिसता तुम्ही आणि हांव दर फावटी तेच सांगता आणि आता परत तेच सांगता की दिसशी जीव असता
ते जिबेचे म्हणजे त्याचे लाड पुरवपा खातीर अख्ख्या देहाची किंवा दोळ्यांची तरी बळी देऊ नकात. कारण सो ओके यू हॅव टू हॅव कंट्रोल. आणि दुसरं आणि ट्रेजिडी अशी असा नाही म्हणजे परत म्हणजे आय फील सॉरी फॉर दॅम बेसिक. हे जे डायबेटिक लोक असतात त्यांना चढ गोड आवडतं, त्यांना चढ भूक लागतं, त्यांना चढ खायचे दिसतं. सो ते खरी गेले काय त्या वेळेला चढान चढ खावपाचो प्रयत्न करतात. आणि म्हणजे कोणी कोण पहिण्याचे पण होडी गुलाबजामून खातले आणि किती ते खातले मिठाई खातले. सो आता दिवाळी येवपाची असता त्यांना तुम्ही सगळे जे डायबेटीक असतात त्यांच्यानी आपल्या खाण्याचे कंट्रोल दौरपचो, जे डायबेटीक ना त्यांच्यानी कंट्रोल दौरपचो. आणि म्हाका सांगा डॉक्टर एक एवरेज पर्सन म्हणून जर तुम्ही ॲडवाईस करतले जाल्यार तुम्ही सांगता कितक्या वेळांनी ॲटलीस्ट बाबा 1 year स्पॅन किंवा 1-2 months स्पॅनान तुम्ही डॉक्टराकडे वचून डोळ्याचो तपास करून घेऊ कितक्या. वॉट इज युअर रिकमेंडेशन ऑन दिस. सो इफ यू आर अ डायबेटीक, डायबिटीज असा तुका, डायबिटीज असा जाल्यार यू हॅव टू गेट अ रेटिना चेकअप एवरी इयरली लायक वन्स एन्युअली. ओके एक रेटिना चेकअप तरी करपाचो सामको गरजेचो. ओके एन्ड इफ यू आर नॉन डायबिटीक आता तुमकां कितें आसा लायक प्रॉब्लम लायक यू वॉन्ट गेट युअर स्पेक्टिकल चेंज्ड ऑर एनीथींग, तुमकां आनी कसले दुयेंस आसा प्रेशराचे आसा जाल्यार मे बी तुमी फंडोस्कोपी करून घेवपाचे. ओके सो बेसिकली ह्या सगळ्या पॅरामिटराचेर तुमचे दोळे बरे उरचे, ह्या सुंदर सृश्टीचो तुमी आस्वाद घेवचो, सुंदर जग तुमी पळोवचे आनी तुमची नजर बरी उरची ही मोग धरून आयची अवेरनेस कार्यावळीची स्पेशल एपिसोड आशिल्लो. आमचे डॉक्टर विनिशा नायक मुद्दाम वेळ काढून आयली ह्या खातीर. आमची सगळी जी हॅलो दोतोराची टीम आसा तांचे वतीन आनी पळोवप्यांचे वतीन दोतोर तुमकां काळजांसावन देव बरें करूं. आयची कार्यावळ सोंपयतना नमस्कार.